हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अनिताज केक बास्केट आज इथं आपण बघणार आहे केक डेकोरेशनसाठी आपण जे फ्लावर्स बनवतो त्याच्यामधील जे पराग असतात ज्याला पोलेन म्हणतात ते कसे बनवायचेत चला तर बघूया आपण त्याच्यासाठी मी इथं घेतलेला एक जाड धागा घेतलेला आहे थोडासा कडक आहे म्हणजे पटकन तुटत नाही येतो खायचं डिंक घेतलेला आहे ज्याला गोंद म्हणतात किंवा इडीवलगम म्हणतात इथं आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे आणि ती चाळून घेतलेलं आहे इकडे डाव्या बाजूला आता आपण जी बघतो ती पावडर आहे त्याची आणि हे वरून चार, चाळ चाळून काढलेला हा मोठा भाग आहे आपल्याला फक्त पावडर घ्यायची आहे यातली याच्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे याच्यासाठी लागणारे पाणी त्यानंतर मी इथं मैदा घेतलेला आहे आता आपण इथं काय करायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा जो दोरा आहे किंवा धागा आहे जाड घेतलेला तो हातावर लपेटून घ्यायचं आहे जेवढे पोलेन तुम्हाला पाहिजे आहेत किंवा जेवढे पराग तुम्हाला पाहिजे आहेत तेवढ्या वेळा आपल्याला तो हातावर गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला हा धागा इथं कट करून घ्यायचा आहे यानंतर मी इथे एक रिकामा बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण थोडीशी ही डिंकाची पावडर घालून घेतो जी आपण बनवून घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडासा मैदा घालून घेतो आहे याचा काही रेशो नाही आहे हे अंदाजेच करून घ्यायचं आहे आपल्याला अंदाजेच घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहे इथं आपल्याला एक याची छा चा, छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तयार लक्षात ठेवायचं आहे हे पेस्ट आपल्याला फार पातळ नको आहे आणि ही पेस्ट झाल्यावर एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून तो डिंक त्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल आणि अगदी फाईन पेस्ट त्याची बनेल इथं बघू शकता दहा मिनटानंतर जर आपल्याला नंतर वाटलं की ही पातळ होते तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडासा मैदा घालू शकता आता काय करायचंय आपल्याला हा जो धागा आपण हातावर लपेटून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये चांगला डीप करून घ्यायचंय आता तो डीप करून घेतलेला आहे मी ओहन ओ टी जी ओहन मधला हा रॅक घेतलेला आहे आणि त्याला मी तो धागा व्यवस्थित असं स्टीप गुंडाळून घेणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी कशा रीतीने धागा गुंडाळून घेतलेला आहे तो एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची की तुम तुम्ही जो गुंडाळणारा धागा आहे तो अगदी कडक किंवा जरासं खेचून गुंडाळायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे आपले जे पराग बनणार आहे ते एकदम स्टीप किंवा एकदम कडक छान बनणार आहेत असे मऊ लूज पडणार नाहीत आता आपण परत एक बाउल घेतो आणि त्या बाउलमध्ये थोडीशी डिंकाची पावडर घालून घेतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय मी आणि त्याची पेस्ट करून घेतली त्याच्यामध्येच आपण थोडासा मैदा पण घालून घेणार आहे आणि अजून थोडं लागेल तसं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि याची एक आपली चांगली थोडीशी थिक पेस्ट घेतलेली आहे करून त्याच्यामध्ये मी थोडंसं व्हाईट जेल कलर घातलेला आहे तो ऑप्शनल आहे टोटली घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल पण घातला व्हाईट कलर तर थोडासा पोलेनला कलर फार छान येतो म्हणून मी इथं व्हाय व्हाईट जेल कलर घातलेला आहे आपली पेस्ट इथं तयार आहे ती आपण दहा मिनटं ठेवणार आहे बाजूला तोपर्यंत आपण इथं बांधून घेतलेला जो रॅकला धागा होता तो सोडवून घेतो डिंक घेतला घातल्यामुळं आपला जो धागा आहे तो थोडासा स्टीप राहतो फक्त त्याचा रंग थोडासा ब्राउनिश होतो तुम्ही डिंक नाही घातला आणि फक्त मैद्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये जरी बुडवला तरी चालू शकतं त्याचं ते, पोलेन ते, ते, ते पोलेन जे पोलेन किंवा पराग बनतात ते एकदम पांढरे शुभ्र बनतात आपण नंतर शेवटी फोटोमध्ये बघणार आहे मी दोन्ही प प्रकारांनी बनवलेलं आहे ते दाखवेन तुम्हाला आपल्याला जेवढ्या उंचीत पाहिजेल आहे तेवढ्या उंचीचे आपण पोलेन इथं कट करून घ्यायचेत पराग किंवा तो धागा आपण कट करून घ्यायचा हे असा कडक धागा बनवून जरी तुम्ही एका पेपरमध्ये गुण बांधून एका एअरटाईट डब्यामध्ये जरी तुम्ही पॅक करून ठेवला तर ऐनवेळी लागेल तशा कलरमध्ये तुम्ही पोलेन बनवू शकता आणि ते दहा मिनटात बनतात पुढं इझी त्यानंतर आपण इथं एका प्लेटमध्ये ती पेस्ट घेतलेली आहे जी मैदा डिंका आणि पाणी घालून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये मी ब्लू कलर घालून घेतलेला आहे आणि तो चांगला इथं मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही तुम्हाला हवे त्या कलरमध्ये पोलन बनवू शकता इथे चमच्याच्या मागच्या बाजूला मी किंवा स्पूनच्या मागच्या बाजूला मी ती पेस्ट घेतलेली आहे आणि तो जो धागा होता आपण डिंकाच्या बॅटरमध्ये किंवा मैद्याच्या बॅटरमध्ये बुळवून घेतलेला जो कडक करून घेतला होता त्याला तर दोन्ही बाजूला मी ती पेस्ट लावून घेते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डिस्पोजेबल कपच्या मागच्या बाजूला किंवा ॲल्युमिनियम फॉईलच्या जो बॉक्स आहे त्याच्यावर मी ठेवलेला आहे आणि ते सुकवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे असे पोलन तुम्ही करून ठेवला तर ऐनवेळी आपल्याला केव्हाही वापरता येतात त्याच्यामुळं जे फ्लावर्स जे आपण क्रीमचे फ्लावर्स बनवतो केकवर डेकोरेशनसाठी ते खूप छान दिसतात इथं मी ऑरेंज कलरचा पोलेन बनवून घेत आहे एक इथं महत्त्वाची टीप आहे की हे पोलेन इडेबल नाही आहेत त्यामुळे केकची डिलिव्हरी जेव्हा तुम्ही करणार आहे त्यावेळी आवर्जून समोरच्या कस्टमरला सांगायचं आहे आपल्याला की हे पोलेन एडेबल नाही आहेत म्हणून हे पोलेन केकमध्ये कसे इन्सर्ट करायचे आहेत त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करते त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आता आपण शायनी पराग कसे बनवायचे ते बघूया इथं माझ्याकडं पिंक कलरचं शिमर आहे आणि जे पिंक कलरचे मी पोलेन बनवून घेतलेले आहेत जे सुकवलेले आहेत आत्ता सुकलेले आहेत तर ते पोलेन आपल्याला फक्त पाण्यामध्ये जरासे त्याचा पॉईंट डीप करून घ्यायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्या शिमरच्या डब्बीमध्ये आपण ते बुडवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतंय की ते जे शिमर आहे त्या आधीच्या परागला चिकटत आणि आणि आपले पराग हे एकदम शायनी बनतात असे सगळे पराग करून मी चिकटवून घेतलेले आहेत सगळे पोलेन मी इथं सुकवून घेतलेले आहेत आता आपण बघूया हे पोलेन कसे बनलेले आहेत कलरचे पोलन होते हे ऑरेंज कलरचे पोलेन आहेत किंवा पराग आहेत किती छान बनलेले आहेत त्याचा पॉईंट किती छान टपोरा झालेला आहे तुम्ही हव्या त्या कलरमध्ये हे पोलेन बनवू शकता इथं येलो कलरचे पोलेन बघा असे बऱ्याच कलरचे मी पोलेन बनवून ठेवते जे केकला लावता येईल असं इथं बघू शकता आपण जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे जे ब्राऊन कलरचे पोलेन दिसतात किंवा पराग दिसतात ते डिंकमध्ये घातलेले आहेत आणि उजव्या बाजूला जे एकदम व्हाईट कलरचे पोलेन झालेले आहेत त्याच्यामध्ये डिंक नाही आहे फक्त मैदा आणि पाण्याची पेस्ट आहेत हे जे आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत ते तुम्हाला मैदा आणि पाण्याच्या पेस्टमध्ये केलेले आहेत डिंक घातल्यामुळं किंचित ब्राऊनिश कलर येतो पोल्यांदा पण ते केकमध्ये के इन्सर्ट केल्यावर लक्षात येत नाही दोन्ही प्रकारांनी तुम्ही पराग बनवू शकता किंवा पोलेन बनवू शकता आत्तापर्यंत यूट्यूबवर अशा प्रकारचे पोलेन बनवलेला हा माझा पहिला व्हिडिओ आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू